सनस्टारच्या विरोधात शिवसेनेने उचलले उपोषणाचे शस्त्र. एक लढा आरोग्यासाठी. सनस्टार कंपनीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट समज देऊनही सनस्टारची मुजोरी. सनस्टार कंपनीकडून होणाऱ्या दुर्गंधीचा घातक परिणाम शिरपूरकर जनतेच्या आरोग्यावर होत असताना कंपनीकडून त्याविषयी काहीही पाहुले उचलले जात नाही. उलट मुजोर धोरणाचा वापर करून दुर्गंधीची स्थिती जैसे थेच आहे. म्हणूनच दिनांक 29 ऑक्टोबर 2018 रोजी शिरपूर तहसील कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शिवसेना करणार आहे. तरी शिरपूरकर जनतेनेही या जनआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेले आहे. एक लढा शिरपूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी. गेल्या 29 तारखेला सनस्टार फॅक्टरीच्या दुर्गंधीच्या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून एक तहसील कचेरीला आम्ही निवेदन दिलेलं होतं, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी करून आम्हाला कुठलाही अहवाल दिला नाही. त्याच्या विरोधात आम्ही 4 दिवसापूर्वी तहसील कचेरीला परत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलेला आहे. 29 तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तहसील कचेरीच्या प्रांगणात शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या सर्वांना होत असलेल्या त्रासाच्या विरोधात, सनस्टार फॅक्टरीचा दुर्गंधीच्या विरोधात आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही केलेलं आहे. तरी शिरपूर तालुक्या शहरातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो की सर्व नागरिकांनी आपला तिथे येऊन उपस्थित राहून आपला विरोध नोंदवावा व आपल्या भावना या प्रशासन दरबारी पोहोचल्या पाहिजेत. आणि जर का याचाही उपयोग होत नसेल तर येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईलने आंदोलन करून ती फॅक्टरी कशी बंद होईल याच्यासाठी मोठं जनआंदोलन उभं करेल. आणि सर्व नागरिकांना पुनश्च एकदा विनंती करतो की 29 तारखेला सोमवारी तहसील कचेरीच्या प्रांगणात सर्व नागरिकांनी आपला विरोध नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत तहसील कचेरीच्या प्रांगणात यावं अशी शिवसेनेच्या माध्यमातून मी विनंती करतो.